आज आपण या अद्भुत वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत तर या वनस्पतीला संस्कृतमध्ये अतिबला म्हणतात कंकतिका म्हणतात हिंदीमध्ये कंगी म्हणतात झंपी म्हणतात आणि मराठीमध्ये पेटारी मुद्रिका करडी या प्रकारची नावे आहेत तर ही वनस्पती चवीला तिकट आहे कडू आहे पचण्या सुलभ आहे स्निग्ध गुणाची आहे वातपित्तनाशक नाशक आहे शरीराची शक्ती वाढवणारी आहे तेज वाढवणारी आहे आणि शक्ती सुद्धा वाढवणारी आहे तर या वनस्पतीचे औषधी फायदे आता आपण जाणून घेऊ जर कुणाला कोरटा खोकला असेल आणि रक्ताची उलटी सुद्धा होत असेल त्यावेळी या वनस्पतीच्या फुलांचे चूर्ण एक ते दोन ग्राम या प्रमाणात घ्यायचे घ्यायचे आणि तुपासोबत सेवन करा असे केल्यास या समस्या दूर होते तसेच कुणाला मुळव्याध असेल तर या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण मधासोबत सेवन करायचे किंवा या वनस्पतीच्या मुळांचा काढा वीस ते तीस मिली घ्यावा या प्रकारे ज्यांना साधा खोकला आहे आणि वारंवार खोकला येत असे त्यावेळी या वनस्पतीच्या बीजांचे चूर्ण आणि अडुळसा या वनस्पतीच्या पानांचा काढा दहा ते वीस मिली घ्यावा तसेच ज्यांना कोणत्याही प्रकारचे मूत्रविकार असू द्या त्यांनी काय करायचं तर या वनस्पतीच्या मुळांचा काढा दहा ते वीस मिली या प्रमाणात घ्यायचा किंवा या वनस्पतीच्या बियांना कुटायचं रात्रभर पाण्यामध्ये ठेवायचं आणि सकाळी या बियांचा काढा करून प्यायचा दहा ते वीस मिली या प्रमाणात असे केल्याने सर्व प्रकारचे मूत्रविकार दूर होतात तसेच ज्यांना कावीळ आहे त्यांनी काय करायचं तर या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण एक ते दोन ग्राम या प्रमाणात मधासोबत घ्यायचं आहे किंवा या वनस्पतीच्या मुळांचा काढा वीस ते तीस मिली या प्रमाणात घ्यायचा आहे असे केल्याने कावीळ दूर होते ज्या महिलांना रक्तप्रदर म्हणजेच मासिक पाळीतून अतिरक्तस्राव होत असेल त्यावेळी महिलांनी जर या वनस्पतीच्या मुळांचे चूर्ण एक ते दोन ग्राम या प्रमाणात मधासोबत घेतले तर ही समस्या दूर होते तसेच पुरुषांच्या वीर्यासंबंधीच्या तक्रारी या वनस्पतीच्या मुळांच्या काड्यापासून किंवा मुळांच्या चूर्णापासून पानांच्या सुरसापासून दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये मला विचारा आणि आपल्या या बंधू आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका